सब्स्क्राइब करा इनक्रेडिबल मेमरीज चॅनलला आणि बरोबरच बेल नोटिफिकेशन आयकनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माथेरानमधील शिवसंग्रहालयाला भेट देणार आहोत। हे संग्रहालय इको पॉइंटजवळ तयार करण्यात आलेलं आहे। या संग्रहालयाची संकल्पना आणि निर्मिती श्री समीर बांदेकर यांची आहे, तर संग्रहालयातील शिल्पे शिल्पकार श्री संदीप लोंढे यांनी साकारलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरावी आणि त्यांनी केलेल्या महान कार्याची माहिती सर्वांना मिळावी हा संग्रहालय बनवण्यामागील मुख्य उद्देश आहे। प्रवेशद्वाराजवळच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती दृष्टीस पडते आणि त्याबरोबरच त्यांचे दोन मावळे देखील आपल्याला दिसतात। संग्रहालयात एकूण 30 म्युरल्स आहेत, ज्यामधून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलेलं आहे आणि त्याबरोबरच जुन्या काळात उपयोगात येणाऱ्या वस्तू आणि शस्त्र यांचंही प्रदर्शन इथे पाहायला मिळतं। संग्रहालयाला भेट देण्यासाठी 10 रुपयांचं प्रवेश शुल्क आकारलं जातं, जे संग्रहालयाच्या देखभालीकरता वापरण्यात येतं। संग्रहालयाच्या सुरुवातीलाच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेली काही दुर्मिळ पत्रे डिजिटल प्रिंटआउट स्वरूपात फ्रेम केलेली दिसतात। ही सर्व पत्रे मोडी लिपीमध्ये लिहिलेली आहेत, त्यामुळे खाली फ्रेममध्ये त्याचं मराठी भाषांतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या पत्रांचं जर नीटपणे निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की काही ठिकाणी पत्रांवर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा सुद्धा उठवलेली दिसते। पुढे काचेच्या कपाटात आपल्याला जुन्या काळात वापरण्यात येणारी भांडी, जसे की तांब्या पितळीची भांडी, सुरया आणि चहादाण्या पाहायला मिळतात। यातील काही वस्तू शिवकालीन नाही आहेत, तरीही त्या जुन्या काळातील आहेत म्हणून त्या इथे मांडलेल्या आहेत। या काचपेटीत जुन्या काळात वापरण्यात येणारे खंजीर, भाले, बिचवे आणि गुप्ती यांचा संग्रह दिसतो। या म्युरलपासून पुढे आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र पाहायला मिळते। मुघल आणि आदिलशाही काळातील क्रूरता इथे दाखवण्यात आलेली आहे। घराघरातील लेकीसुनांची विटंबना पाहवली जात नव्हती म्हणून जिजाबाईंनी देवीला साकडे घातले। आणि तो सोन्याचा दिवस उगवला। 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला।
पुढील म्युरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण कसे होते हे दाखवण्यात आलेलं आहे. त्यांना देण्यात आलेले लढाईचे शिक्षण कसे होते हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. पुढे भिंतीवर आपल्याला त्या काही वापरण्यात येणाऱ्या तलवारी दिसत आहेत. मध्ये उभी सरळ जी तलवार दिसतीये ती खंडा प्रकारची तलवार आहे, तर या नागबोड्या तलवारी ज्या दिसत आहेत त्या जमदाड प्रकारच्या तलवारी आहेत. तलवारीला असणाऱ्या मूठ आणि पात्यावरूनच तलवारींचे सुमारे 40 उपप्रकार पडतात. यामध्ये कर्नाटकी धो, खंडा, राजपुती, समशेर, गुर्ज, पट्टा हे प्रकार आहेत. तलवारींच्या मुठी तांबे, पितळ, पोलाद आणि हस्तिदंत यांच्या बनवलेल्या असत. तलवारींबरोबरच आपल्याला इथे कट्यारी सुद्धा पाहायला मिळत आहेत. पुढच्या म्युरलमध्ये आपल्याला दिसते की जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांना पुराण काळातल्या वीरांच्या कथा सांगत आहेत. जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगितल्या. पूर्वीच्या काळी दळणवळणासाठी घोड्यांचाच वापर केला जात असे, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना घोडेस्वारीचेही शिक्षण देण्यात आले. या म्युरलच्या वरतीच आपल्याला परशु हे शस्त्र पाहायला मिळते. 26 एप्रिल 1645 रोजी रायरेश्वराच्या शिवशंभू मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वय अवघे 16 वर्षांचे होते. हे आहे शिरस्त्राण, म्हणजेच लढाईच्या वेळी डोके सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी टोप. याला लावलेल्या लोखंडी साखळ्यांमुळे योद्ध्याच्या मानेवर वार होण्यापासून त्याचे संरक्षण व्हायचे. त्याचबरोबर आपल्याला छाती आणि पाठ यांचे संरक्षक कवच आणि पोलादी बाजूबंदही पाहायला मिळत आहेत. पुढच्या काचपेटीत सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या ढाली, वेगवेगळ्या प्रकारचे अडकित्ते, पाठ खाजवण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र, पायातले पैंजण, हुक्के आणि दारुगोळ्यांचे कूप याचा संग्रह दिसत आहे. त्याच्यावरतीच भिंतीवरती खंजीर आणि परशु यांचा संग्रह आहे.
पुढे आपल्याला मशाली आणि धनुष्यबाण यांचा संग्रह दिसतो। त्याच्या खालीच काचपेटीत वेगवेगळ्या प्रकारची वाघनख आणि खंजीर यांचा संग्रह दिसतो। खंजीराबरोबरच त्याचा भरजरी पट्टाही आपल्याला पाहायला मिळतो। या कपाटात जुन्या काळात वापरण्यात येणाऱ्या साठवणुकीच्या वस्तूंचा संग्रह आहे। या काचपेटीत जुन्या काळी वापरण्यात येणाऱ्या दारुगोळ्याचे कूप, कोयते, वजन परिमाणे, कुऱ्हाडी, भाले, खंजीर आणि बंदूक यांचा संग्रह दिसतो। त्याच्यावरतीच भिंतीवरती आपल्याला ढालीसारखे प्राचीन शस्त्र माडू दिसते। त्याचबरोबर तलवारीसारखे एक शस्त्र दिसते ज्याला गुर्ज असं म्हणतात, ज्याचा उपयोग शिरस्त्राण आणि शस्त्र तोडण्यासाठी व्हायचा। पोलादी शिरस्त्राणासह वापरण्यात येणारा पोलादी अंगरखा, या काचपेटीत शिवकालीन कुलूप आणि कड्यांचा संग्रह दिसतो। त्याच्यावरतीच भिंतीवरती निरनिळ्या प्रकारच्या भाल्यांचा संग्रह आहे। आणखी एक प्रकारचे शिरस्त्राण आणि चिलखत यांचा संग्रह। पाच डिसेंबर 1664 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणजवळ सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला आणि आरमाराची स्थापना केली। 13 जून 1665 ला मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला आणि स्वराज्यासाठी जिंकलेले 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले। औरंगजेबाच्या प्रत्यक्ष भेटीतून आपले तहात हरलेले किल्ले परत मिळतील या आशेने छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंग यांच्या आग्रहास्तव आग्र्याला पोहोचले। पण औरंगजेबाच्या दरबारात त्यांना अपमानाची वागणूक देण्यात आली, त्याच्यामुळे दरबार अर्ध्यावर सोडून महाराज रागवून निघून गेले। भर दरबारात आपली बेआबरू केल्याबद्दल औरंगजेबाने महाराजांना कैद केले। 18 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांसकट आग्र्याहून पेटाऱ्यात बसून निसटले आणि 20 नोव्हेंबर 1666 रोजी महाराज रायगडावर सुखरूपपणे पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जंजिरा किल्ला जिंकण्याचा 3 वेळा प्रयत्न केला, पण तिन्ही वेळा या कामगिरीत त्यांना यश लाभले नाही। तिसऱ्या कामगिरीत मोरोपंत पिंगे उशिरा पोहोचल्याने मुरुड जंजिरा हातात येता येता राहिला।
6 जानेवारी 1664 छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांचा प्रवेश असलेली सुरतेची व्यापारपेठ लुटली। ही लूट चांगलीच भरभक्कम होती, म्हणजेच जवळजवळ 1 कोटी रुपयांची असावी। शिवाजी महाराजांच्या काळातील 1 कोटी रुपये। 5 एप्रिल 1663 रात्री छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर हल्ला चढवला। शाहिस्तेखानाच्या जीवावर बेतले होते, पण बोटावर निभावले। सिद्धिजोहरला फसवून महाराज विशाळगडाकडे निघाले, पण वाटेत घोडखिंडीजवळ महाराजांना सिद्धिजोहरने गाठले, तेव्हा बाजी प्रभू देशपांडे यांनी खिंड लढवली आणि महाराज विशाळगडावर सुखरूपपणे पोहोचले। पण यात बाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडले। पन्हाळगडाला सिद्धिजोहरने वेढा घातल्यामुळे महाराज गडावरच अडकून पडले। त्यावेळी जिजाऊंनी महाराजांच्या सुटकेसाठी हातात शस्त्र धरले आणि भेटीस आलेल्या नेताजी पालकर यांची चांगलीच कान उघडणी केली। याला दांडपट्टा असं म्हणतात। तलवारीच्या पात्याला चिलखताची मूठ जोडलेली असते, त्यामुळे हातांचे तलवारीच्या घावांपासून संरक्षण होते। त्याचबरोबर ढाली, कट्यारी आणि भाले यांचा संग्रह। घनघोर युद्धामध्ये शत्रूंचे वार थोपवून धरण्यासाठी आणि शत्रूला मारण्यासाठी या लांब पात्याच्या तलवारीचा उपयोग व्हायचा। यांचा उपयोग एकतर ढालीबरोबर नाहीतर 2 हातात 2 दांडपट्टे या प्रकाराने व्हायचा। आपल्या मागे शिवाजी महाराज उभे आहेत असा जनतेला विश्वास वाटू लागला आणि त्यामुळेच महाराजांच्या दरबारात त्यांच्या गौरवासाठी डफावर थाप पडू लागली। शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीदरम्यान महाराजांनी वाघनखांचा वापर केला आणि अफजल खानाचा कोथळाच बाहेर काढला। नेताजी पालकर आणि बाबाजी निंबाळकर यांना मोगलांनी जबरदस्तीने मुस्लिम बनवले होते, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मात पुन्हा सामील करून घेतले। बाबाजी गुजर या पाटलाने परस्त्रीची अब्रू लुटली असे शिवाजी महाराजांना कळताच त्यांनी या पाटलाचे दोन्ही हात कोपरापासून मोडून टाकण्याचा निर्णय दिला। जवळजवळ 20 वर्षांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे या पितापुत्रांची भेट झाली। फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर स्वारी केली। आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती। पुरंदरच्या तहाची बोलणी सुरू असताना दिलेर खान आणि मुरारबाजी देशपांडे यांच्यात घनघोर युद्ध सुरू होते। त्यावेळी मुरारबाजींच्या कंठात बाण घुसला आणि ते धारातीर्थी पडले। सुरतेची लूट करून शिवाजी महाराज परतत असताना 16 ऑक्टोबर 1670 रोजी झालेली दिंडोरीची लढाई। या लढ्यात महाराजांनी गनिमी गावाचा वापर केला आणि त्यांना यश लाभले। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 श्री रामदास स्वामींची भेट घेतली। तो क्षण पौषवद्य अमावस्येला आलेल्या सूर्यग्रहणाच्या निवारणार्थ महाबळेश्वर येथे दानधर्म करण्यासाठी जिजामातांची सुवर्ण तुला करण्यात आली। आणखी एक दांडपट्टे आणि खंजारांचा संग्रह।
वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी, कुऱ्हाडी, परशु, अंकुश, तीरकामठे, गुर्ज यांचा संग्रह। शून्यातून निर्माण झालेलं हिंदवी स्वराज्य, कुतुबशहा आणि व्यंकोजी राजे यांच्याबरोबर असलेले संबंध सुधारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेवर स्वारी करण्यासाठी मोठी मोहीम उभारली होती। शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारूढ झाले तो क्षण। February 24, 1674 प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 शूर साथीदार नेसरी खिंडीत मारले गेले। वेळात मराठे वीर दौडले 7। हे होतं या शिवसंग्रहालयातील शेवटचे म्युरल। हे संग्रहालय बघून बाहेर पडताच समोरच असलेल्या नोंदवहीमध्ये आपल्याला आपला अभिप्राय नोंदवता येतो। तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते मला खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।